आजच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस खूप पाऊस पडण्यात तर राज्यात खूप पाऊस झाला आणि काही शेतकऱ्याला फायदा झाला काहीचं नुकसान झालं ज्यांचं हार्बर पाणी नव्हतं त्यांना पाणी झालं जेवाऱ्याला पाणी नव्हतं त्यांना पाणी झालं काहीचं द्राक्ष बागायदाराचं खूप नुकसान झालं पण कसं होतं आहे की हे पाऊस काही जणांचं चांगलं करतं आणि काही जणांचं वाईट करतात म्हणून हे निसर्ग आहे शेवटी निसर्ग काय करतो निसर्गाला म्हणजे सगळे सारखे असतात निसर्ग काय करते कोणाला पाणी कमी पडत असेल त्यांच्यासाठी पाऊस पाठीत आहे आणि काही जणांचं नुकसान होतं याच्यामध्ये हे एक दोन उन्हे बाजू असते म्हणजे उन्हा अधिक असतात म्हणून हे सगळ्यांनी लक्षात पण आता आणखी नवीन अंदाज अंदाज येत आहे आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस राज्यामध्ये आणखीन तीन दिवस पावसाचे आहेत म्हणजे राज्यामध्ये आता तीन दिवस पाऊस राहणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर पर्यंत आणि काही भागामध्ये दोन डिसेंबर पर्यंत पाऊस राहणार आहे म्हणजे राज्यामध्ये आता दोन डिसेंबर पर्यंत पावसाचं वातावरण आहे सर्व दूर नाही पण दूर आता भाग बदलत पडणार आहे ज्या भागात पडला नाही त्या भागात जाणार आहे